तर मित्रांनो आपण मागील भागामध्ये इलेक्ट्रिक पोटेंशियल डिफरेंस त्यानंतर फ्री इलेक्ट्रॉन्स आणि करंट याबद्दल आपण चर्चा केली. तर मित्रांनो आता आपल्याला बघायचे आहे की रेझिस्टन्स अँड ओहम्स लॉ. तर यापैकी आपण पहिला भाग शिकणार आहोत ओहम्स लॉ बद्दल आपण अगोदर चर्चा करूया. ओहम्स लॉ मग ओहम्स लॉ मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर रिलेशनशिप. कोणाची रिलेशनशिप? रिलेशनशिप ऑफ करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स. करंट आय ने शो करतो आपण अँड पोटेन्शियल डिफरन्स बी. पोटेन्शियल डिफरन्स बी. ओके ठीक आहे मित्रांनो. आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन्स वर अप्लाय होणारा एक फोर्स आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला लागतात आणि इलेक्ट्रॉनचा फ्लो म्हणजेच इलेक्ट्रिक करंट. तर इलेक्ट्रिक करंट फ्लो होतोय नाही होते पण त्याचा फायदा कसा तर एक जनरल मी छोटस आपल्याला इलेक्ट्रिक सर्किट दाखवणार आहे. तर बघा मित्रांनो आपल्याकडे एक अरेंजमेंट आहे की एक बल्ब आहे. ते बल्ब हे होल्डरला आपण लावलेला आहे. या एका बाजूकडून एक वायर आणि दुसऱ्या बाजूला ही दुसरी वायर या कंडक्टिंग वायर म्हणून वर्क करतील. म्हणजे जसं आपलं एक इलेक्ट्रिक सर्किट बनत आहे तर या इलेक्ट्रिक सर्किट साठी आपल्याला आता बॅटरीची गरज आहे. ठीक आहे. इकडे जरी कंडक्टर असला बल्ब असला तरी हा बल्ब बंद आहे मित्रांनो. म्हणजे या कंडक्टर मध्ये जी आपली वायर असते ती कॉपरची वायर आपण वापरत असतो बरोबर. आता जी मेटल आहे तर त्यात फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. ही कंडक्टर हा जी वायर आहे यामध्ये देखील इलेक्ट्रॉन्स आहेत ते रँडमली मूव होत आहेत. जर आपण याला एक बॅटरी किंवा सेल लावला तर यातनं इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला लागेल. मग तो कसा कळेल तर ते समजून घेण्यासाठी आपण इथं बल्ब वापरलाय. तर मित्रांनो ही माझ्याकडे एक बॅटरी आहे. तर या बॅटरीचा एक टर्मिनल मी इकडे या बॅटरीच्या या टोकाला लावणार आणि जो दुसरा टर्मिनल आहे तो मी या ठिकाणी बॅटरीच्या दुसऱ्या टोकाला लावणार आणि बघा मित्रांनो जो बल्ब आहे तो ग्लो झाला तो बल्ब चालू झाला. याचा अर्थ की या वायर्स मधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतोय. कशामुळे? तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि हे इलेक्ट्रॉन्स फ्लो कशामुळे होत आहे तर या बॅटरीमुळे होत आहे. तर बघा मित्रांनो जर या बॅटरीला आपण ही वायर लावली तर इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला लागतो आणि बल्ब हा ग्लो व्हायला लागतो. तर मग आता आपल्याला या ओहम्स लॉ मध्ये एक पोटेन्शियल डिफरन्स आणि इलेक्ट्रिक करंट यांचं जे रिलेशनशिप आहे ते शिकायचं आहे मित्रांनो. मग किती पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलं किती करंट फ्लो होईल. जसं आपला एक जो बल्ब आहे आपण होल्डर मध्ये लावत असतो तर ते जे पोटेन्शियल डिफरन्स असतं ते 230 व्होल्ट असतं जे घरात आपल्या इलेक्ट्रिसिटी बोर्ड तर्फे मिळत असतं आपल्याला. तर या दोघांची रिलेशनशिप आपल्याला लक्षात येत असताना ओहम्स लॉ शिकावा लागतो. की ते ओहम्स लॉ की जो जॉर्ज सिमॉन ओहम हे जे जर्मन सायंटिस्ट आहे यांनी हे रिलेशन मांडलेलं आहे. तर ह्या रिलेशन मध्ये त्यांनी जे स्टेटमेंट सांगितलं आपल्याला ओहम्स लॉ चा आपण काय म्हणणार तर याला स्टेटमेंट म्हणणार. मग ह्या स्टेटमेंट मध्ये काय सांगितलंय तर तुम्ही की माझ्यासोबत लिहत राहा तुमच्याही रनिंग नोट्स बनवत राहा की जेणेकरून ते तुम्हाला अभ्यासासाठी कामात येईल. तर स्टेटमेंट बघूया. इफ फिजिकल स्टेट्स ऑफ अ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय जशाच्या तशाच राहिलं पाहिजे चेंज व्हायला नको. व फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट म्हणजे काय कंडक्टरची लेंथ. ठीक आहे. त्यानंतर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा काय असतो बरं का तेही मी सांगतो. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आता जसा हा चॉक आहे तर चॉकच्या ज्या बाजूने मी लिहितोय. ठीक आहे. चॉकच्या ज्या बाजूने मी लिहितोय तर जेवढा पोर्शन हा माझा बोर्डवर जाणार आहे तर तेवढा सगळा माझा जो पोर्शन असेल त्याचा जो आपण काढतो क्रॉस सेक्शन एरिया असतो. अजून एक सिंपल एक्झाम्पल देईल मी की जसं आपल्या घरी
जे नगरपालिकेचे नळ येत असतात त्याचा जो क्रॉस सेक्शन एरिया असतो तो अग्निशामक दलाच्या नळापेक्षा कमी असतो, ठीक आहे। म्हणून त्यांच्या नळाचा जे पाणी येतं ते खूप जास्त, जे त्यांची पाईप असतो त्याच्याने जास्तीत जास्त फोर्स हा बाहेर पडत असतो पाण्याचा आणि आपल्या साध्या नळातून कमी। तर हा डिफरन्स कशामुळे, तर क्रॉस सेक्शन एरिया, ठीक आहे। आणि मी एक्सेट्रा म्हणून पुढे जातो। इफ फिजिकल स्टेट्स ऑफ अ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट, जसे काय लेंथ, एरिया, क्रॉस सेक्शन, टेम्परेचर वगैरह वगैरह एक्सेट्रा, देन करंट फ्लोइंग थ्रू अ कंडक्टर, करंट फ्लोइंग थ्रू अ कंडक्टर, अ कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेंशियल डिफरेंस, पोटेंशियल डिफरेंस म्हणजे व्ही, ठीक आहे। तर लिहिताना आपण कसं लिहिणार बघा, इकडे आता हे तर स्टेटमेंट लिहिलं, स्टेटमेंट वरून डेरिवेशन कसं फाइंड आउट करायचं। इकडे काय म्हटलंय, इफ द फिजिकल स्टेट्स ऑफ अ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट देन करंट फ्लोइंग थ्रू अ कंडक्टर। महिला लिहिणार करंट साठी आपण वापरतो आय, करंट फ्लोइंग थ्रू अ कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, डायरेक्टली प्रोपोर्शनल साठी आपण अल्फा हा सिम्बॉल वापरतो, तो प्रोपोर्शनलिटी शो करतो। प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स व्ही, पोटेन्शियल डिफरन्स व्ही। मग हे ऍक्च्युली डायरेक्टली प्रोपोर्शनल वगैरे असं काय असतं, तर हे लक्षात घ्या, याचा अर्थ असा असतो आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, म्हणजे आय कसा आहे डिपेंडेंट आहे, कशावर डिपेंडेंट आहे, तो पोटेन्शियल डिफरन्स वरती। ज्याचा अर्थ पोटेन्शियल डिफरन्स जर वाढलं तर करंट पण काय होणार, तर वाढणार आहे। चला तर पुढच्या डेरिवेशनच्या पुढच्या पार्ट कडे आपण बघूया, ठीक आहे। मग इकडे बघा, आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही, त्यानंतर जर आपल्याला ती प्रोपोर्शनॅलिटीची साईन मी पुन्हा लिहून घेतो वाटलं असतं, ठीक आहे। आता ही जर प्रोपोर्शनॅलिटीची जर साईन मला काढायची असेल, त्यासाठी मला इकडे इक्वल टू लिहून कॉन्स्टंट टाकावा लागेल आणि तो कॉन्स्टंट मी इथं के टाकणार, ठीक आहे। के इज कॉन्स्टंट, कॉन्स्टंट असं मी लिहून देणार इकडे। हा के काय लिहिला, मल्टिप्लिकेशन, जेव्हा तो साईड चेंज करेल तेव्हा तो काय होऊन जाईल, डिवाइड, ठीक आहे। काय होऊन जाईल तो डिवाइड, म्हणजे आय मल्टिप्लाय बाय हा डिवाइड करा, म्हणजे वन अपॉन मी इकडे के लिहिणार इज इक्वल टू व्ही, ठीक आहे। आणि आता वन अपॉन के म्हणजेच इकडे आपण लिहिणार वन अपॉन के इज इक्वल टू आर, आणि आर इज रेझिस्टन्स, काय म्हणणार आपण त्याला, रेझिस्टन्स। मग रेझिस्टन्स जर आहे तो, तर आपण याच्याऐवजी आर ची व्हॅल्यू इकडे टाकूया। मग पहिले मी काय करतो, व्ही लिहून घेतो, त्यानंतर आय लिहून घेतो, आणि वन अपॉन के च्या ऐवजी काय लिहिणार मी आर। बघा तर मग मित्रांनो, व्ही इज इक्वल टू आय आर, हा आपला काय ओहम्स लॉ आहे, हा काय मित्रांनो ओहम्स लॉ चा फायनल डेरिवेशन। जसं हा मी फॉर्म्युला लिहिले त्यानुसारच मी फॉर्म्युला अजून वेगळ्या प्रकारे लिहू शकतो, कसा तर मग आर टाकू शकतो। जर मला आता सपोज इथं असं म्हणायचं व्ही जर दिलेला नसेल, आय आणि आर दिलेला असेल, तर मी व्ही ची व्हॅल्यू काढू शकतो, आणि जर समजा मला करंटची व्हॅल्यू काढायची असेल तर हा जो आर आहे त्याला मल्टिप्लाय आहे इकडे, तर मग तो डिवाइड होणार, म्हणजे व्ही अपॉन आर मी लिहू शकतो, हा एक फॉर्म्युला बनेल। त्यानंतर अजून एक कोणता बनवू शकतो, तर थर्ड फॉर्म्युला आपण आरसा बनवू शकतो, व्ही ऍज इट इज इथं राहणार आणि खाली डिवाइडला काय येणार, तर सॉरी इथं येणार आय म्हणजे करंट, ठीक आहे। तर या झाला आपला ओहम्स लॉ, आणि त्याचे आपण विविध प्रकारे डेरिवेशन लिहू शकतो की जेणेकरून एक्झाम्पल विचारले असता त्या एक्झाम्पलमध्ये आपण ते दिले।
दिलेल्या क्वांटिटीज यूज करून जे अननोन आहेत त्यांना फाइंड करू शकतो। तर मग आता मी इथे फायनल रिलेशन लिहिले आर आणि आर इकडे रेजिस्टन्स म्हटलंय, मग रेजिस्टन्स कसा, तर जर हा जो रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स याचे जे युनिट आहे काय म्हणतो मित्रांनो मी, युनिट ते आहे ओहम। काय आहे ते? ओहम। त्याचा सिंबॉल कसा आहे? सिंबॉल इज इक्वल टू हा असा त्याचा सिंबॉल आहे, ठीक आहे। मग 1 ओहम इज इक्वल टू आता व्होल्टेज, पोटेंशियल डिफरन्स हे व्होल्टने मेजर केला जातो व्ही 1 व्ही आणि करंट हा 1 एम्पियर, ठीक आहे। मग यावरून आपण 1 ओहम ची डेफिनेशन देखील तयार करू शकतो। तर मग 1 ओहम ची डेफिनेशन काय येणार मित्रांनो, इफ द 1 एम्पियर करंट इज फ्लोविंग थ्रू अ कंडक्टर व्हेन द 1 पोटेंशियल द 1 व्होल्ट ऑफ पोटेंशियल डिफरन्स इज अप्लाइड अक्रॉस द कंडक्टर देन द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर इज 1 ओहम। ओके, या अदर याच्यात कसं सांगू शकतो, द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर इज 1 ओहम व्हेन द 1 एम्पियर ऑफ करंट फ्लोविंग थ्रू अ कंडक्टर व्हेन 1 व्होल्ट ऑफ पोटेंशियल डिफरन्स इज अप्लाइड। ओके मित्रांनो, तर या ठिकाणी आपला कुठला टॉपिक झालाय, ओहम्स लॉचा टॉपिक झालाय। मग जसं आपण तिकडे रेजिस्टन्स हा पार्ट सुरू केला, ठीक आहे, मग इथे ओहम्स लॉ संपूर्ण झाला। मला माहिती तुम्हाला समजलाय आणि तो तुम्ही देखील पुन्हा 1 ते 2 वेळेस ओरली स्वतःहून स्टेटमेंट पासून घ्यायला सुरुवात करायची आहे आणि ते डेरिवेशन पूर्ण सॉल्व करायचं आहे। तर मग आपण दुसरा पार्ट रेजिस्टन्स कडे जाणार आहोत, ठीक आहे। मग रेजिस्टन्स समजून घेण्यासाठी अगोदर